그래서 우리가 다 까마다와 박대대 바이 가루야 빨리 바이 자네 가시 केरळचे गावामध्ये आमचा कार्यक्रम झाला होता बाई ओपन चॅलेंज बोन केलं होतं 9 तारखेला बो म्हणून मला भरून गेले होते शक्तिवाले म्हणजे बाई फेटा किंवा पदर पाहिजे आता पदर सुद्धा आहे फेटा पण आहे दोन्ही घेऊन सोबत आलो बो म्हणून बोला मी म्हटलं होतं 9 तारखेला येताना तुमच्या पूर्वजांनी म्हणजे आपल्या पूर्वजांनी शक्तीतुरा तुरेवाल्यांनी हा बनियान आधी लंगोटीवर केला होता की नाही हो ऑडियन्सचा आवाज बघा केला होता की नाही लांबो रे बडे मोके पे मिला है मुझे हम मिलेंगे मेरे कने जो पठंडक तुझी पाळी आली अरे तू शेर आहे तो मी शिकारी बुवा सांगितल्याप्रमाणे मी वादाचा पक्का आहे बोललो की बोललो शब्द आहे माझा साडी लावून येणार साडी लावून आलो दुसऱ्या वारीला बुवा येताना तुम्ही लंगोट लावूनच यायचं पहिल्या वारीला बुवा काय बोलले होते का साडीवरून माझ्या बोलला का बुवा बोलले होते का कारण मी साडी नेसत होतो ना मला काय ऐकायला येत नव्हतं आमच्या जय जयला बोलत जर लिहून घे त्याला पण जर काय ना दुसरं नाही हा खेळताय बाबा आज त्या बुवा लंगोट तुम्हाला तुमच्या बुवांच्या इकडं पाहुणे भरपूर आहेत दिले बुवा लंगोट कोणता पण मिळते हा लंगोट लावूनच यायचा लंगोट आजचा हरजितचा विषय शब्द दिला की दिला बुवा म्हणतात मी लंगोट लावून येईन तुला माझं मागचं फूड मी हाय का गा बुवा मला बोलले बुवा बोलले माझं मागचं फूड तर तुला बघावं लागल मी बघायला तयार आहे रसिकांना बघायचंय तुझं केलब आणि विवली गोवांचं गाव केळमाय दोन डोंगरामध्ये वाघनं कुकार असे तुझे मागचे दोन डोंगर आहेत ना केळम नवी मुली घेऊन या इमली मला बघायची आहे तुझी इमली केवढी लंगट बोल लावून यायचाय चॅलेंज पूर्ण केला मी चॅलेंज तुम्ही पूर्ण करायचंय अरे आज तर तुम्हाला लंगट नाही भेटला तर मुंबईला तुम्ही काय लंगोट घालून येणार नाही मला माहिती पण नवरात्रीला तरी घालूया पण नको आताच पाहिजे मला लंगोट आताच पाहिजे हा त्यानंतर उभा बोलून गेले त्या दिवशी मला मी घाबरत नाही म्हणतो कोणाला तू काय चीज आहे मला बोलतो शाकली मन अशी म्हणून गेलं शाकली मन हा बघा पण बोलले की ना मी लंगोट लावून येतो आम्ही सगळ्या लोकांना उत्सुकता वाटले बोल तुमचं बघायचंय तुमचं बघायचंय हो बघूया बाई दुसरं बोलले का दिसत रे बघते बाई असो या रसिक जंगलमध्ये आमचे आदरणीय मित्र राजेश गुरुबुवा या गर्दीमध्ये उपस्थित आहेत त्याचप्रमाणे आम्हाला वेळोवेळी सगळे करणारे आदरणीय सन्माननीय वागरगावचे सुपुत्र रुपेश दादा रेवाळे यांचं सहकार्य आम्हाला लाभत आता वाजवायचं नाही आता बुवांची वाजवायची हा काय झालं माहितीये बुवांना जरा जास्त गर्व झाला बुवा म्हणून गेले अरे काय काय आणू बुवाचं गण सुंदर आहे गाय गणपतीला तुझ्या घर गवराईला घराला आणि सणाला बुवाचं खूप सुंदर गाजलेलं आहे परंतु बुवा आताच्या इथली जे पब्लिक आहे ना ऑडियन्स आहे येताना बोर बाटल्या जाऊन आलेले बरीच जाऊन आलेले आहेत तर आता ते बोलणं काय वाटत माहितीये काय पाहिजे
ते बावा काय काय आणू सागर सुद्धा आणि तंबाखू एवढा आता तर मुली पहिल्यासारखं राहिलेलं नाही असो काय म्हणतो बघा बक्षीस आलेलं आहे प्रसाद तिखे रोशन इंगळे आमचे खास मित्र मुलांच्या आदर्श लुकसाठी 101 पार्श्विक आले तसेच सुमेश्वर निर्माण कोट जो शिवणी संघमालक आमचे आदरणीय गणपतदादा घडशे व रामगड याचकडून 200 मार्चक माधव शेजारीन बाई तुमचा टीव्ही लांबो रे बुवा तुमचा लंगोट आमच्या पब्लिकला पाहू द्या तुम्ही बनियान वरती या आता तोंडातल्या तोंडात मी गाणं बद्दल लिहिलेलं आहे तुम्ही बनियान वरती या लंगोटा वरती या आम्हाला लंबोट जन्माचा आवाज बसलाय याला मी गुंडवला याला मी गुंडवला आपण मी त्याला गुंडवला हा लक्षात घ्या बघ अहो लावली शेंडी या तुला बाईन लावली शेंडी तुला बाईन असा वागतो का तुम्हाला असा कसा वागतो हा मी बसायला रोज रोज एक रेडा याला लाग
माझ्या बाप्पानी गणपती आला, आमच्या बाप्पानी गणपती आला, शंकर आणि पार्वती पांडीवर बसलाय गणपती. आज तुझा फोडणार आंड आंड विषय बुवा शास्त्र आधारे बघा. मच्छिंद्रनाथाचा विषय गातोय. मच्छिंद्रनाथाचा अंड्यातून जन्म कसा होतो हे गाण्याचा प्रयत्न करतो बघा. हा अंड्यात नाही येतोय बघा कसा माय. आज तुझा फोडणार आंड अंड अंडे आज तुझार फोडणार आंडे, आज तुझार फोडणार आंडे. विचार करून हा सगळा आला तिथं एक बगळा, विचार करून हा सगळा आला तिथं एक बगळा. नाही सांगणार तुम्ही आधार, नाही सांगणार मी थोड, नाही सांगणार, नाही सांगणार, नाही सांगणार. वाजव
तत्पूर्वी रसिक प्रेक्षकाच्या परमसंधीतून आले परिचयाचं बघा. वैभव गुरव, साहिल खाके, संदेश खाके, तेजस खाके, किरण पडिये, गोव्याच्या नवीन लुकसाठी 500 आणि असं जर कोणी ओपन चॅलेंज केलं तर आपण अजून काहीतरी वेगळा बनवू. हा सन्माननीय बैलगाडा शर्यतीचे वेळ बैलगाडा शर्यतीचे कोण जोशीवाडी बैलगाडा मालक आदरणीय सन्माननीय गणपतराव दगडशी यांच्याकडून 261 केलेलं आहे. पक्षाचे जाण्याचा धन्यवाद आभार आहोत. धन्यवाद. तसेच आमचे पाऊस गावचे शिष्य झालेले आहेत संतोष बोरलेकर झाला पाऊस खारीवाडा यांच्याकडून आमच्या कार्यक्रमासाठी 101 पार्श केले आहे. पक्षाचे आभार आहोत. धन्यवाद. वया तिकडे बारीक करून गेलात गळणाची फरमाईश 2-3 मुद्दे आलेले आहे काय काय आणू गणपतीला त्याच्यानंतर दुसरे गाणं होतं तुमचं गाणं माझ्या बालपणी आहे त्याच्यावरती मला बुवा विश्लेषण थोडस करायचं आहे तुमचं. या ठिकाणी सापुत्र तळ्यावरती म्हटलं तर जवळजवळ 8-10 गावातील पंचकृषींचा पब्लिक असत आणि या पंचकृषीमध्ये सुज्ञान माणसं भरपूर आहे आपल्यापेक्षा. तेव्हा जो तुम्ही गाणं गायला तो सुंदर प्रकारे सादरीकरण केलं ते कॅसेटला तुमचा गड आहे युट्यूबला आहे तो गड तुमचा असा होता गड माझ्या बालपणी माझ्या वडिला गणपती अडवाणी आणण्याची पद्धत ही पूर्वीपासून बरोबर गेला हो गणपती पुरीपासून आपण अनुवाड येतो की नाही ते गोवांना असो यांना समजलं की काय मला कळलं नाही पण खरोखर तुमची शब्दरचना खूप सुंदर आहे. सांगायचं तात्पर्य आहे एवढंच ज्याप्रमाणे आपण गणपती अडवाणी आणतो तसं अडवाणी घेऊन जातो बरोबर की नाही. विसर्जनाला कोण गणपती घेतो ना चप्पल घालतो का नाही ना. आणि मला सांगा आपला बाप आपला भाऊ गणपती आणतो डोक्यावरून आपली आईस काय करते आरती ओळखते ना मग तिचा मान नको भात पाहिजे की नाही मग तुमच्या गाण्यामध्ये ऍडिशनल तो टाका विषय हा चालू करणार चालू करणार वंचे काढू ना झापूक झुपूक मुली कर वाजले मुली आमचे राजेश गुरव बुवा गावदेवने याचकडून 200 पाक्षिकाला आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की माझे गेल्या वर्षी गवळण जीवाला माझ्या लावून घडलं गेलंच कुठे दोर चंद्राची पोरं गवळ्याची पोरं भाळ आहे तुमच्यावर तू माझा नंद किशोर हे गाणं आमचे नव शाहीर नवीन गात आहेत युट्यूब वाले सुजित दादा गेलं पाहिजे नवीन नवीन मुलगा बिंदास मज्जा Yeah.
मस्त मला ठिकाणं जाऊ चोरून चोरून जाऊ देत होईल जाऊ दे हा बक्षीस आलेलं आहे राजा राणीच्या जोडीला फुटला 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 आवाज फुटला आणि मुलाला तिकडं नंदात लावायचा म्हणून काम फुटला हा आता काय बाबा करणं जोशी मुलाचा आवाज फुटला आणि मला आता काम फुटला लंगोट लावावा लागणार आता आ आ आ लोक सगळे बघणार तुम्ही दाखवणार हे आम्ही बघणार पण चॅलेंज केलाय तुम्ही चॅलेंज पूर्ण करायचंय मला माहिती नाही आज आत्ताचे आत्ता धन्यवाद राजा राणीच्या जोडीला पाच मजली बाडीला आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला काय वाटत बघा गेले सांगू ना गुणी जन पायी असावी वाण वाण म्हणजे काय चप्पल हा जुने जाते माणूस सांगून गेलेले आहेत
गेले सांगून गुढी गेलं पायी असावी पायाची वाण नाही या कुत्र्याला मान बागा नेहमीच करतो घाण नाही कुत्र्याला मान बागा नेहमीच करतो जास्त का वेळ घेणार नाही थोडक्यामध्ये माझ्या आठवणार आहे बघा अमर पाष्टे आमचे भाऊ अमर पाष्टे दादा यांकडून आमच्या छोट्या कलाकारासाठी गायकासाठी 101 पार्श्व केलेलं आहे तसेच आमचे संतोषदादा जोशी यांकडून 101 पार्श्व केलेलं आहे पक्षीदत्ताचा मेहतून आभार आहोत धन्यवाद 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 किंवा गाणी गायली त्यांची कटिंग सारखी आहेत आणि माझ्याकडे ओके आहेत लिहिलेले आहेत परंतु जास्त वेळ न घालता गुरुवारी यायलाच उशीर गेला याला या ठिकाणी परंतु कार्यक्रम उशीरा चालू झाला त्याच्यामुळे माझी शॉर्टकट अडकतोय हा बघा चालू